ह्या वीक मध्ये घेऊ ना, मे बी लेक्चर मध्ये वगैरे घेऊ केमिस्ट्रीचा तरी ऍटलीस्ट, बाकीचे बघू नंतर. केमिस्ट्री आणि फिजिक्स एकत्र घेऊ ऍटलीस्ट. सर आज तुम्हाला हे पण द्यायचंय पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच. काय द्यायचंय आज मला? मला काय द्यायचंय? टॉपिक्स? हो नाही, टॉपिक देखील टॉपिक्स झाले ना बोलायचे. अरे त्या दिवशीच दिले ना, दोन ग्रुप केले ते फोर टाइप्स ऑफ रिएक्शन. पहिल्या दोन एकाच्या, पुढच्या दोन एका ग्रुपच्या. ऑल राईट, चला सर. ते कधी होणार पॉवर पॉइंट? पॉवर पॉइंट फ्रायडे, फ्रायडेला घेऊ. ठीक आहे, होपफुली हे दोन दिवसात संपतील हे दोन पॉइंट, मग फ्रायडेला घेऊन टाकू. सर ह्या सॅटरडे ऑफलाईन आहे का? हो सॅटरडे टू सॅटरडे. चालू करूया आपण बॅलेन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन. त्यामध्ये दोन मेथड आहेत, एक आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड, एक आहे हाफ रिएक्शन मेथड. सो पहिला आजचा तर टॉपिक हा असेल की वी आर गोइंग टू लर्न बॅलन्सिंग बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. सो आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे समजायला पाहिजे ऑक्सिडेशन नंबर मेथड करण्याच्या आधी की रिडक्शन कधी होणार आहे, ऑक्सिडेशन कधी होणार आहे. तर एनी वन सांगू शकेल का की बाबा ऑक्सिडेशन नंबर लेट से इन्क्रीज होतोय, ऑक्सिडेशन नंबर इज इन्क्रीजिंग. फॉर एक्झाम्पल सिम्पल घेऊ, आपल्याकडे एफी आहे, ठीक आहे, एफी टू प्लस गेटिंग कन्वर्टेड इन टू एफी थ्री प्लस, वी हॅव सच रिएक्शन. ऑक्सिडेशन नंबर सांगू शकता का रे दोघांचा काय असेल, व्हॉट विल बी ऑक्सिडेशन नंबर फॉर पर्टिक्युलर रिएक्शन, पर्टिक्युलर स्पेसिस, एनी वन? एफी टू प्लस मध्ये काय असेल, एफी थ्री प्लस मध्ये काय असेल? एफई मध्ये येस, कोणता रूल आहे? रूल वन टू, सेकंड रूल, सेकंड रूल होता आपल्याला इफ वी हॅव मोनो ऍटॉमिक स्पेसिस. ठीक आहे, मोनो ऍटॉमिक स्पेसिस आहे तर व्हॉट एव्हर इज द चार्ज इज माय ऑक्सिडेशन नंबर. सो इथे टू प्लस चार्ज आहे, सो टू प्लस टू झाला माझा इथला ऑक्सिडेशन नंबर, आणि इथे थ्री प्लस चार्ज आहे, सो थ्री झाला माझा ऑक्सिडेशन नंबर. सो काय होतंय रे, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज होतोय. म्हणजे काय होतंय रे, इलेक्ट्रॉनच्या पर्स्पेक्टिव्हने जर म्हटलं मी तर इलेक्ट्रॉनचा गेन आहे, इलेक्ट्रॉनचा लॉस आहे. काय होतंय, लॉस होतोय, प्लस टू टू प्लस थ्री चाललंय, चार्ज इन्क्रीज झालाय, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झालाय, म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचा काउंट कमी झालाय. सो देर इज इलेक्ट्रॉन का लॉस, राईट? नाउ यू हॅव इलेक्ट्रॉन का लॉस, सो व्हॉट इज दॅट? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन कधी म्हणणार आहोत आपण? ऑक्सिडेशन कधी म्हणायचे? व्हेन वी हॅव इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सो व्हेन एव्हर देर इज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपण काय म्हणू, देर इज अ ऑक्सिडेशन. डिक्रीज होतोय बट ऑब्विअस आहे, डिक्रीज होतोय तर काय असणार आहे, देर विल बी रिडक्शन. लेट से वी हॅव एमएनओ फोर, एमएनओ फोर मायनस गिव्हिंग एमएन टू प्लस. बघा क्विकली एमएन चा काय होतोय ऑक्सिडेशन नंबर, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, इथे नका चॅट बॉक्स मध्ये सांगा, चॅट विथ होस्ट असेल मे बी ओनली. कशाचा? ओ चा, ओ मायनस टू घ्यायचा ना? येस, देर इज नो एक्सेप्शन, सो व्हेन एव्हर देर इज नो एक्सेप्शन मायनस टू. आणि एमएन सर प्लस वन, तो तर काढावा लागेल ना, एमएन चा काढायचा आहे. अच्छा हा, ओके, अनुष्का सिद्धी, अनुष्का ओम, दिव्येश, श्वेता चेक करा, स्पंदन झिरो कशाचा सांगतोय तू, साक्षी चेक. सर एमएन तर सांगायचं ना सर? येस एमएन. अनिता चेक, निमिषा चेक अगेन, येस शार्दुल करेक्ट आहे, करेक्ट आहे. येस, काय रे काय येणार आहे सांगा, एक्सप्लेन एनी वन डिरेक्टली. सेवन प्लस सेवन कसा काय येईल, प्लस सेवन आणि
ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा आहे मायनस टू, एका ऑक्सिजनचा मायनस टू, देर आर इन टोटल फोर ऑक्सिजन, सो किती आला मायनस एट, मायनस झाला, मायनस एट झाला. ओव्हरऑल चार्ज आहे आपल्याकडे मायनस, राईट. सो बघा काय झालं, टू फोर इंटू मायनस टू प्लस एक्स इक्वल टू मायनस वन, हे बनलं असं इक्वेशन. हे डोक्यामध्ये इक्वेशन बनलं पाहिजे आता डायरेक्ट. सो एक्स मायनस एट इज मायनस वन, सो एक्स विल बी एट मायनस वन सेवन, सो प्लस सेवन येईल. इथे काय येतोय, इथे येतोय प्लस टू, प्लस टू रिडक्शन, सो प्लस सेवन टू प्लस टू होतोय, प्लस सेवनचा काय कन्वर्ट होतोय, प्लस टू मध्ये कन्वर्जन होतोय. सो बेसिकली देअर इज अ इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाले, चार्ज डिक्रीज झालाय, प्लस सेवनचा प्लस टू झालाय, सो इलेक्ट्रॉन काय झाला, इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाला, इलेक्ट्रॉन का गेन, इलेक्ट्रॉन गेन आहे, सो देअर विल बी रिडक्शन. रिडक्शन सर, पण आपण असं पण म्हणू शकतो ना डायरेक्ट का ओ ओ निघून गेला, सो ऑटोमॅटिकली रिडक्शनच झालं ना. नाही आता आपण ऑक्सिडेशन नंबर टर्म मध्ये बोलतोय ना, बिकॉज आपल्याला ती मेथड शिकायची, त्यामध्ये ऑक्सिडेशन नंबरवर फोकस करायचं आहे. आता ओ इथे आहे, प्रत्येक वेळी ओन असेलच असं नाही ना, ऑक्सिडेशन नंबर मेथड बद्दल बोलतोय. इथे ऑक्सिडेशन नंबर टर्म मध्ये काय होतंय त्याच्यावर फोकस करा. आता चार्ज आहे मला डाऊट आहे, म्हणजे आता कसं आपल्याला कळालं की सेव्हन टू टू हे याच म्हणजे फाईव्ह नी डिक्रीज होत, असं शो असं पण क्वेश्चन येतं की कितीने डिक्रीज होत आहे. आपल्याला रिएक्शन बॅलन्सिंग करायचे, मग रिएक्शन बॅलन्सिंग मध्ये हे समजलं पाहिजे आपल्याला कितीने चेंज होतोय, कॉज तो चेंज आपल्याला बॅलन्स करायचा आहे. जेवढा इन्क्रीज आहे तेवढाच आपल्याकडे डिक्रीज पण असला पाहिजे. चेंज शोधण्याचा पण क्वेश्चन येतो का? येस 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 येस, चेंज शोधण्याचा पण क्वेश्चन. एमसीक्यू मध्ये कसंही बनवू शकतो, दे विल गिव्ह यू अ रिएक्शन अँड देन दे विल जस्ट आस्क यू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम पर्टिक्युलर स्पेसिस किती झालाय, सो कसा काढणार तुम्ही तो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन नंबर वरून. जो काही चेंज झालाय ऑक्सिडेशन नंबर मध्ये त्यानुसार यू विल फाइंड गेन ऑर लॉस कितीच आहे तो. ओके, सो बघा ऑक्सिडेशन नंबर टर्म मध्ये रिडॉक्स रिएक्शन कशी म्हणू शकतो, की ऑक्सिडेशन कशाला म्हणू आपण, ऑक्सिडेशन व्हेन ऑक्सिडेशन नंबर इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन नंबर टर्म्स मध्ये म्हटलं तर ऑक्सिडेशन नंबर इज इन्क्रीज, ऑक्सिडेशन नंबर इज इन्क्रीजिंग, आणि रिडक्शन कधी म्हणणार आहोत, व्हेन ऑक्सिडेशन नंबर इज डिक्रीजिंग. ओके, डिक्रीजिंग शॉर्ट मध्ये लिहून ठेवा, तुमच्या लँग्वेज म्हणजे तुमच्या लँग्वेज मध्ये म्हणजे इंग्लिश मध्येच लिहा, शॉर्ट मध्ये लिहून ठेवा. ऑक्सिडेशन इज इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, रिडक्शन इज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सर दोन मिनिटे एवढे. येस, ऑक्सिडंट आणि रिडक्टंट मध्ये काय होईल रे मग, हे काय आले, काय ऑक्सिडंट इज ऑक्सिडायझिंग एजंट, रिडक्टंट इज रिड्युसिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. सो त्यांच्यामध्ये जर मी तुम्हाला विचारलं की ऑक्सिडेशन नंबरचं काय होईल, चॅट बॉक्स मध्ये सांगा पहिलं, ऑक्सिडंट ऑर ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये विल देअर बी इन्क्रीज इन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, ऑर सॉरी इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडायझिंग एजंट, चॅट बॉक्स मध्ये सांगायचं तुम्हाला. व्हॉट विल हॅपन विथ ऑक्सिडेशन एजंट, काय काय एक्झाम्पलला पकडूनच ना. हा, और तुम्हाला आधीच्या पण डेफिनेशन माहिती आहेत ऑक्सिडेशन रिडक्शन ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंटच्या, त्याच्याच रिलेशन मध्ये इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर काय होईल. यस, समृद्धी, श्वेता, रुचिता, स्पंदन, सर क्वेश्चन काय, ऑक्सिडायझिंग एजंटची डेफिनेशन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडाइज मोठी नाही लिहायची तुम्हाला, फक्त ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज ऑर डिक्रीज तेवढं सांगायचंय, ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये काय असेल. ओम, आधीची डेफिनेशन तुला काय माहितीये सांग मला. ऑक्सिडेशन जी का, येस, इट विल रिड्यूस एंड ऑक्सिडाइज अनदर, it itself oxidizes, reduces and oxidizes other, yes, itself reduces,
आणि ऑक्सिडाइज अदर. आता तो इथे आपला ऑक्सिडाइजिंग एजंट जो आहे तो काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे ना, स्वतः रिड्यूस होणार आहे. रिडक्शन होतं म्हणजे काय होतं, रिडक्शन म्हणजे एडिशन ऑफ इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडाइजिंग एजंट इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर मध्ये रिडक्शन काय असतं, रिडक्शन मध्ये ऑक्सिडेशन नंबरच काय होतं, इथे पण इथे कमी होतं, रिडक्शन झाले. हा सर, वाढ कमी होतो, कमी होतो ना. ऑक्सिडाइजिंग एजंट मध्ये काय होईल, ऑक्सिडेशन नंबर और डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, इंक्रीज काय असेल, इंक्रीज 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 होईल. रिडक्शन मध्ये का सर, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिडाइजिंग एजंट, ऑक्सिडाइजिंग एजंट ऑक्सिडाइजिंग एजंट मध्ये डिक्रीज होईल, डिक्रीज होईल ना रे. अरे डेफिनेशन बघा आधीची, ऑक्सिडाइजिंग एजंटची डेफिनेशन काय, व्हॉट इज ऑक्सिडाइजिंग एजंट. हां सर, कळालं मी बरोबर उलटली. यस, हु रिड्यूस इटसेल्फ, स्वतः तो रिड्यूस होणार आहे आणि देन इट विल ऑक्सिडाइज समवन एल्स, राईट. सो इटसेल्फ इज गेटिंग रिड्यूस, स्वतः तो काय होतोय, रिड्यूस होतोय. आणि रिडक्शन मध्ये काय आहे, रिडक्शन मध्ये ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय. सो ऑक्सिडाइजिंग एजंट काय असणार आहे, ऑक्सिडाइजिंग एजंट विल बी दॅट जिथे त्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होते. सो आपल्याकडे इथे ज्या काही स्पेसिस आहेत त्यामध्ये कोणता ऑक्सिडाइजिंग एजंट आहे, कोणता रिड्युसिंग एजंट आहे, सांगा अगेन चार बॉक्स मध्ये. Fe2+ प्लस आहे आणि MnO4- मायनस आहे. सो आउट ऑफ दिस हु इज ऑक्सिडाइजिंग एजंट, हु इज रिड्युसिंग एजंट. बघा रे आपली आधीची डेफिनेशन काय होती, ज्यांना नाही लक्षात आलंय, डेफिनेशन काय बघितली होती आपण, ऑक्सिडाइजिंग एजंट काय असतो, दॅट ऑक्सिडाइजेस समथिंग, कोणाला तरी तो ऑक्सिडाइज करणार आहे आणि तो स्वतः रिड्यूस होणार आहे, इट सेल्फ इज गोइंग टू रिड्यूस. सो नाऊ व्हॉट इज रिडक्शन हियर, रिडक्शन इज वेअर ऑक्सिडेशन नंबर डिक्रीजेस. सो बट ऑब्विअस आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होणार आहे. सो दिस विल बी माय MnO4 मायनस, दिस विल बी माय काय असेल, काय असेल, ऑक्सिडेंट, ऑक्सिडेंट और ऑक्सिडाइजिंग एजंट. अँड हियर दिस विल बी माय रिड्युसिंग एजंट. ओके, बघा पटकन ह्याच्या पण डेफिनेशन लिहून टाका तुमच्या वर्ड्स मध्ये. ऑक्सिडेशन नंबर मध्ये ऑक्सिडेंट काय असेल आणि रिडक्टंट काय असेल, पटकन लिहून टाका. मी क्लिअर करून टाकतो सर. येस, Fe रिड्युसिंग एजंट झाला कारण त्याचा ऑक्सिडेशन नंबर रिड्यूस झाला, राईट. ऑक्सिडेशन नंबर वाढला रे, रिड्यूस झालाय की इंक्रीज झालाय, इंक्रीज झालाय ना, प्लस टू टू प्लस थ्री झालाय, इंक्रीज झाला. सो ऑक्सिडेशन नंबर इंक्रीज होतो म्हणजे दॅट इज ऑक्सिडेशन. आता स्वतःमध्ये ऑक्सिडेशन होतो म्हणजे तो दुसऱ्या कोणामध्ये तरी रिडक्शन करणार आहे. सो तो काय झाला, रिड्युसिंग एजंट झाला. सर म्हणजे ऑक्सिडेशन एजंट, ऑक्सिडाइजिंग एजंट स्वतः रिड्यूस होतो म्हणजे रिडक्शन आहे ना, म्हणजे रिडक्शन आहे म्हणून तो ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला. येस येस. आणि हा तुम्ही हे असंही ते सिम्पल ह्याच्यामध्ये असंही लक्षात ठेवू शकता की ऑक्सिडेशन नंबर रिड्यूस होतोय, ऑक्सिडेशन नंबर रिड्यूस होतोय म्हणजे काय झालं, रिड्यूस होतोय, रिडक्शन. सर ऐका ना, माझं काय म्हणणं आहे की सर तुम्ही एक चांगली रिएक्शन घ्या आणि आधीचे आणि आताचे ऑक्सिडेशन आहे ना, म्हणजे ऑक्सिडेशन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर आणि समजायला काही इश्यू नसला पाहिजे सर. नाही पण एकदा कंबाईन सांगाल का मीन्स, परत म्हणजे कळलंय मला पण तरी ना थोडं कन्फ्युजन होत आहे. आपल्याला खूप सारे रिएक्शन सॉल्व्ह करायचे सर, मग एका एका रिएक्शनला असे दोन्हीचे रेफरन्स द्या ना. कशाचे दोन्हीचे रेफरन्स सर, मीन्स आधी नाही का की ऑक्सिजन दिला की मग ते रिडक्शन असतं आणि मग आता ते ऑक्सिडेशन टर्म्स मध्ये ते थोडं कन्फ्युजन होत होत जे आहे. ओके, तू स्वतः रिएक्शन घे, स्वतः नोटबुक मध्ये रिएक्शन घे आणि बघ, जस्ट कम्पेअर कर, जस्ट टेक एनी रिएक्शन, कोणती पण रिएक्शन घे आणि त्याच्यामध्ये जस्ट कम्पेअर कर, ऑक्सिडेशन नंबर फाईंड कर आणि ऑक्सिजन असलेली रिएक्शन घे, जस्ट कम्पेअर इट, यू विल गेट द आन्सर बाय युअरसेल्फ. तुम्ही एकदा ना आता आपण रिएक्शन करणार आहोत, पण रिएक्शन मध्ये मला दुसरं काहीतरी शिकवायचं तुम्हाला. सो आपण त्याच्यावर फोकस करू.
एक रिएक्शन द्या मग आम्ही करतो जर काय तुम्हाला पाठवतो चुकला असेल मग सांगा तुम्ही. ओके रिएक्शन इथेच असेल ना आपल्याकडे दुसरा पेज कुठे या रिएक्शन मध्ये बघा फाइंड फर्स्ट ऑक्सिडेशन नंबर प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा स्टेप 1 एस चा काढायचा का ऑक्सिडेशन नंबर हां सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर काढा ऑक्सिडेशन नंबर देन चेक इंक्रीज अँड डिक्रीज अँड देन डिसाइड हु इज वेअर इज ऑक्सिडेशन कोणाचं ऑक्सिडेशन होतंय और ऑक्सिडाइझिंग एजंट रिड्यूसिंग एजंट कोण आहे तेवढंच सांगा मला ह्याचे आन्सर करा ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे रिड्युसिंग एजंट कोण आहे ओके डेफिनेशन जर्नी नसतील्या परत एकदा सांगून देतो ऑक्सिडेशन काय असतं रे वेअर इन्क्रीज इन ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजिंग रिडक्शन ऑक्सिडेशन नंबर विल डिक्रीज आंसर फ्रॉम रुचिता अनुष्का आदित्य पिता करेक्ट ऑप्शन्स आपल्याला काय आहेत ए ऑप्शन बी ऑप्शन ऑक्सिडायझिंग एजंट इज H2S रिड्युसिंग एजंट इज H2S अरे आंसर की ऑप्शन है ऑप्शन है ऑप्शन कितने वर्ष से ऑप्शन है ना यस ए बी सी देविया ए एंड बी एंड डी नन एमसीक्यू झालं तुमचं बघा आता काय आंसर येते त्यातलं यस बऱ्याच जणांनी आन्सर केले आणि ज्यांनी केले आन्सर ते करेक्ट आले राईट राईट सो बऱ्याच जणी आन्सर केलेत आणि गुड समजतंय तुम्हाला काय होतं नक्की ठीक आहे बघा रे एक ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे प्रत्येकाचा हायड्रोजन अटॅच टू अ सल्फर सल्फर इज व्हॉट मेटल ऑर नॉन मेटल नॉन मेटल नॉन मेटल सो हायड्रोजनचा काय असेल ऑक्सिडेशन नंबर प्लस वन आहे ओव्हरऑल चार्ज झिरो आहे सो इथे किती यायला पाहिजे -2 प्लस वन तर मायनस वन आला पाहिजे अरे पण इथे हायड्रोजन किती आहेत हायड्रोजन दोन आहेत सो 2 × 1 +2 असेल सो +2 ला बॅलन्स करायचं इट विल बी -2 Cl2 Cl2 चा काय असेल Cl2 चा ऑक्सिडेशन नंबर -2 फर्स्ट रूल काय होता फर्स्ट रूल झिरो झिरो रूल काय होता रूल झिरो नव्हता रूल काय होता फ्री स्टेट मध्ये जे असतात त्यांचे झिरो त्यांच्यावर चार्ज नसतो त्यांचा झिरो असतो फ्री स्टेट आहे ना Cl2 नॅचरली असा एक्झिस्ट करणार आहे गॅसेस जे नॉन मेटल साईडचे गॅसेस असतात ना ते सगळे डायटॉमिक स्टेट मध्ये एक्झिस्ट करतात ओके सो झिरो झिरो हायड्रोजन अटॅच टू अ नॉन मेटल हायड्रोजनचा काय होणार आहे -1 ऑक्सिडेशन +1 सो नॉन मेटल +1 टू नॉन मेटल इज म्हणजे +2 होईल व्हाय +2 -1 होणार ना मेटलला हायड्रोजन अटॅच टू अ नॉन मेटल काय असतो +1 कोण म्हणते -1 कधी मेटल ला अटॅच असेल तेव्हा क्लोरीन तर नॉन मेटल आहे क्लोरीनचा काय झाला आता -2 का होईल 2 आहे ना सॉरी अरे हा टू तर स्टॉइकियोमेट्रिक मध्ये थोडी आहे -1 अरे ह्यातला डिफरन्स समजून घ्या काय हे हा इथला टू दिस इज अ स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट हा इथला टू हा कंपाऊंड म्हटला येतो तो तिथे ते तसं काहीतरी बनेल इथे हा कंपाऊंड
कंपाऊंड मध्ये होता, जर मी इथे टू दिला असता तर मग त्याचा काही संबंध नसता आला, तो स्टॉइकियोमेट्रिक कोएफिशिएंट झाला असता. अँड फायनली सल्फर मोनोटॉमिक स्पेसिस नंबर टू, व्हॉट एव्हर इज द चार्ज इज युअर ऑक्सिडेशन नंबर, चार्ज नाही आहे सो झिरो. ओके बघा आता इथून सल्फर मायनस टू चा झिरो होतोय आणि क्लोरीन झिरो चा मायनस वन होतोय. सो काय होतंय, कुठून काय होतंय, इथे काय आलं मायनस टू टू झिरो ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस, ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीजेस आणि झिरो टू मायनस वन ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज, राईट. सो बघा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज म्हणजे काय, ऑक्सिडेशन. सेम वे आपण ह्याच्यामध्ये पण म्हणू शकतो की एच टू एस चा एस झालाय, सो देअर इज अ लॉस ऑफ हायड्रोजन एज वेल, अँड लॉस ऑफ हायड्रोजन इज व्हॉट, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन सो बोथ आर वन इन द सेन्स, इथे ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होतोय, सो देअर इज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, इट इज रिडक्शन. हे झालं रिडक्शन. ऑर एल्स असंही म्हणू शकतो की सीएल टू मध्ये देर इज ऍडिशन ऑफ हायड्रोजन, देर इज addition of hydrogen, so addition of hydrogen is reduction झालं. आता who is oxidizing agent, कोण असतो ऑक्सिडायझिंग agent, who itself get reduced and oxidizes something, right. आता reduction होतं इथे सीएल टू चं, सीएल टू काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट. अँड एच टू एस काय होतंय, स्वतः ऑक्सिडाइज होतोय, एच टू एस चं इथे ऑक्सिडेशन झालंय and it is reducing something, so H2S काय झाला माझा, reducing agent. H2S झाला reducing agent, so option B is my correct option. आले लक्षात? Yes sir. जायचं आता पॉइंटवर, आपल्या मेन पॉइंटवर जो की शिकायचंय आज, सो विच इज बॅलन्सिंग. आता काय करायचं आपल्याला, आता हे तर समजलं की ऑक्सिडेशन नंबर नुसार व्हेअर इज रिडक्शन, व्हेअर इज ऑक्सिडेशन. Okay, that we know. Now we must understand how to balance a reaction or what is application of that. ठीक आहे, आतापर्यंत लर्न तर केलं ऑक्सिडेशन नंबर आहे, थेरोडिकल कन्सेप्ट आहे, पण यूज काय त्याचा. सो नाव वी आर गोइंग टू यूज दॅट कन्सेप्ट फॉर बॅलन्सिंग द रिएक्शन. केमिकल रिएक्शन काय करायचे आपल्याला, बॅलन्स करायचे. तर बघा काय असतं, स्टेप वाईज जर बघितलं तर पाच सहा स्टेप्स असतात त्याच्यामध्ये. तर फर्स्ट स्टेप नॉर्मली बघा, तुम्हाला स्टेप्स पण लिहायच्या आहेत आणि प्रोसेस पण करायची, असं कंटिन्युअस दोन्ही गोष्टी करायच्या. सो फर्स्ट स्टेप काय असेल, दोन्ही टाईप मध्ये काय, दोन्ही मेथड मध्ये फर्स्ट स्टेप इज ऑलवेज टू जस्ट राईट द केमिकल रिएक्शन. हे तर आम्ही करतोच, तरी पण स्टेप लिहायची, राईट द केमिकल रिएक्शन ऍज इट इज केमिकल रिएक्शन लिहून घेणार आहोत आपण, ठीक आहे. देन इथे काय असणार आहे पुढे, ऑक्सिडेशन नंबर मेथड आहे ना, सो तुम्हाला काय वाटतं मग सेकंड मेथड काय, सेकंड स्टेप काय असली पाहिजे, व्हेरी गुड, फाइंड ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे, ऑक्सिडेशन नंबर फाइंड केला, आता काय करतोय आपण, व्हॉट वी आर डुईंग, काय करायचं आपल्याला, इन्क्रीज होतंय का डिक्रीज ते चेक करायचं. येस, बेसिकली करायचं काय इथे, काय करतोय, बॅलन्सिंग करतोय की नाही. सो मग काय करावं लागेल मला, जो काही इन्क्रीज अँड डिक्रीज आहे ऑक्सिडेशन नंबर, एका ठिकाणी इन्क्रीज होईल, देर विल बी इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड देर विल बी डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, कुठेतरी इन्क्रीज असेल कुठेतरी डिक्रीज असेल. सो व्हॉट आय हॅव टू डू, आय जस्ट हॅव टू बॅलन्स दॅट आउट. काय करावं लागेल, जस्ट बॅलन्स आउट करावं लागेल, बॅलन्स करायचं झालं काम. देन फोर्थ स्टेप मध्ये काय करायचं, तर आपल्या एकदम बेसिक मध्ये जायचं, सुरुवात कुठून केली होती ऑक्सिडेशन नंबरची और ऑक्सिडेशन या कन्सेप्टची, एकदम बेसिक ऑक्सिडेशनची सुरुवात कुठून झाली होती, हायड्रोजन और ऑक्सिजन, हे आपले पॅरेंट्स आहेत. बघा रिडॉक्स कन्सेप्ट मधले पॅरेंट्स कोण झाले, वन जिथून आपण आलोय हायड्रोजन अँड ऑक्सिजन. सो मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, हायड्रोजन अँड ऑक्सिजनला बॅलन्स करायचं, हायड्रोजन ऑक्सिजनला बॅलन्स करायचं, झालं, झाली बॅलन्सिंग ऑफ रिएक्शन, एवढंच असतो. बघा आता स्टेप बाय स्टेप करत जाऊ, छान पैकी करत जाऊ. येस सर, ऑक्सिडेशन नंबर मेथड मध्येच येते ना हे सर, हो त्या खालीच कंटिन्यू, येस येस त्या खालीच, दुसरा अजून शिकलोच नाही, ते वेग आहे, ते नंतर शिकायचं. ओके सो फर्स्ट नॉर्मल जस्ट राईट डाऊन द ऑक्सिडेशन, राईट डाऊन द केमिकल रिएक्शन. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, जस्ट ट्राय टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर, जरा पटकन असाइन करा प्रत्येकाला, आता मगाशीच केले होते असाइन. सो सर MnO4 मायनस चार्ज आहे का,
Yes, yes, minus, sir. Here, MnO4 minus plus Fe2 plus gives Mn2 plus plus Fe3 plus. This is your reaction. So quickly. Sir, but O कुठे गेला? O कुठे गेला? बघू ना. थोड़ा सबर करो. तर एक एक स्टेप सॉल्व करतो काय स्टेप स्टेप तुम्ही ते असं स्टेप लांब लांब लिहिले ना ते हो हो MnO4 हे रिडक्शन Mn चे रिडक्शन होतंय ना सर हा रिडक्शन होतंय ऑक्सिडेशन नंबर तर लिहा पहिले प्रत्येकाचे असाइन तर करा ऑक्सिडेशन नंबर मग आपण बघू ऑक्सिडेशन कोणाचं आहे रिडक्शन कोणाचं आहे सर हे करता करता एकदा एक शॉर्ट मध्ये मला हे सांगा ना स्टॉक नोटेशन म्हणजे 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 माहिती आहे पण इज स्पेसिफाई करा ना स्टॉक नोटेशन अरे स्टॉक नोटेशन एकदम असे सिंपल गोष्ट आहे काही नाही त्याच्यामध्ये बघ स्टॉक नोटेशन म्हणजे काय असतं तुझा जो काही मेटल आहे व्हॉट एव्हर यू आर मेटल मेटलला पहिलं तर मला सांग ऑक्सिडेशन नंबर काय असेल पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल इज देर एनी पॉसिबिलिटी टू हॅव निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर फॉर मेटल नो नाही फॉर मेटल सर तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे ना इट won't have any gain of electron pratyek metal matle ki kay asnar ahe there will be loss of electrons so always it will have a plus plus charge or plus oxidation number positive oxidation number right so ata jo kay oxidation number ahe na that oxidation number tumhi roman number madhe lihla jasa ki aplya kade ahe fe2o3 theek hai fe2o3 fe2o3 madhe fe cha oxidation number kay anar ahe +6 +6 +3 +3 3 ना तो बघा आता हा +3 आहे ना तर मी कसं लिहितो Fe2 इन ब्रॅकेट 3 ला रोमन रोमन लेटर 1 2 3 असं होते हे झालं माझं स्टॉक नोटेशन दिस इज द स्टॉक नोटेशन सर हे कुठून आलं तना मी आहे एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे तिथे पण स्टेट बोर्ड मध्ये पण आहे एनसीईआरटी मध्ये पण आहे म्हणलं ते नंतरच करू लास्ट लास्टला असे 65 पॉइंट असतात ना मग ते एमसीक्यू मधून कव्हर करायचे बरे पडतात सर आपला एकच दिवस एमसीक्यू झाला सर हा त्याच दिवशी काउंट 50 पर्यंत आलं अरे आता आता ते सर आपण फ्रायडे आणि सॅटरडे करतो ना हां बॅच सेपरेटेड नाहीयेत ना म्हणून एक दिवस करतोय ते तुम्ही कोणती बुक सांगितली आर्यंत का त्या दिवशी आपण अवस्थी ना अवस्थी या अवस्थी त्यातले बरेपेक्षा ऑप्शन जे आहेत चुकलेले आहेत आंतर आय नो दुसरी बुक रेफर करणार का 2014 चा बुक आहे सो त्याच्यामध्ये तर खूप सारे ऑप्शन चुकलेले आहेत पण मी मुद्दामून ते रेफर करतोय कारण मुद्दामून म्हणजे एक तर त्याच्यामधून आहे ना जेई मध्ये खूप जास्त प्रमाणात क्वेश्चन येतात लाईक त्या बुक मधून ऍज इट इज क्वेश्चन असे जेई मध्ये खूप जास्त येतात आणि आता जे चुकलेले आहेत तर त्यांचं त्यांना आपण ऍज अ एमएसक्यू कन्सिडर करू शकतो नाव हा पॅटर्न इंट्रोड्यूस झालाय इफ यू हॅव्हिंग एनी आयडिया जेई ऍडव्हान्स एक्झाम मध्ये देर इज वन मोअर पॅटर्न नुसते एमसीक्यू क्वेश्चन नसतात एमएसक्यू क्वेश्चन पण असतात एमएसक्यू क्वेश्चन म्हणजे काय मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन सो एका क्वेश्चन मध्ये यू मे गेट मोअर दॅन वन करेक्ट आन्सर सो मग डिपेंड ऑन दॅट यू गेट द मार्क्स फोर मार्क्सचा क्वेश्चन असतो ठीक आहे सो लेट से चारच्या चार आन्सर करेक्ट आहेत ठीक आहे चारीच्या चार असंही असू शकतं चारीच्या चारी आन्सर करेक्ट आहेत पण तुम्ही दोनच सिलेक्ट केले तर मग तुम्हाला दोनच मार्क्स मिळणार तुम्ही एकच सिलेक्ट केला एकच मार्क्स मिळणार तीन सिलेक्ट केले तीन मार्क्स मिळतील अशा पॅटर्न मध्ये असतो तो मग त्याची पण थोडीशी प्रॅक्टिस आपण समजू शकतो चुकीचे क्वेश्चन आहेत ते रँडमली कुठेही घालतील का तसा प्रश्न हे बघ ऑनलाईन म्हटलं ना की तुम्हाला कसं येतं वरती समजतं की ऑप्शन येतो एमसीक्यू एमएसक्यू और असंही ऑप्शन असतं ना की प्लस फोर मायनस वन तर प्लस फोर मायनस वन असेल तर दॅट इज युअर एमसीक्यू बट प्लस फोर मायनस झिरो असेल तुझा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एमएसक्यू मध्ये तर मग त्या केसमध्ये तू समजू शकते की हा हा एमएसक्यू टाईप क्वेश्चन झाला ओके सर सर एमएसक्यू मध्ये एक ऑप्शन जरी आपला राईट आला तरी आपल्याला एक मार्क मिळतो का येस सर मग चारी टिक करायचे एक तर करेक्ट देणार एक मार्क झिरो मार्क्स मग झिरो मार्क्स म्हणजे समज दोन करेक्ट आहे ठीक आहे हा दोन करेक्ट आहेत
आणि तू तीन चूज केले तर त्या केस मध्ये झिरो मार्क्स, चार चूज केले झिरो मार्क्स, एकच चूज केला तर एमएसक्यू ला निगेटिव्ह मार्किंग असतं. ऍडव्हान्स मध्ये मेनला नाही, मेनला एमसीक्यू क्वेश्चन फक्त नॉर्मल. ओके बघा इथे काय येतोय, मग अशी सॉल्व्ह केला होता. सो इथे प्लस सेवन, इथे प्लस टू, इथे प्लस टू आणि इथे प्लस थ्री. सो वी हॅव एम एन अँड एफी. काय होतं रे, इलेक्ट्रॉन गेन, इलेक्ट्रॉन लॉस? सर एम एन इज गेनिंग इलेक्ट्रॉन. गेन ऑफ किती इलेक्ट्रॉन आहे रे? गेन ऑफ फाईव्ह. गेन ऑफ फाईव्ह इलेक्ट्रॉन. हिअर लॉस ऑफ वन इलेक्ट्रॉन. दुसऱ्याने रिड्यूस करत. लॉस ऑफ वन इलेक्ट्रॉन. ठीक आहे, लॉस ऑफ वन इलेक्ट्रॉन. सो आता आपल्याकडे काय आहे, वी हॅव टू स्पेसेस वेअर वन स्पेसिस इज गेटिंग ऑक्सिडाइज, वन स्पेसिस इज गेटिंग रिड्यूस. आता त्याच्यामध्ये जी रिड्यूस होते ती कशी होते, बाय गेन ऑफ हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? फाईव्ह इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, ऑक्सिडाइज होते ती काय होते, बाय लॉस ऑफ ओनली वन इलेक्ट्रॉन. सो त्या केस मध्ये बॅलन्स आहे का सिच्युएशन? नाहीये बॅलन्स, बॅलन्स नाहीये. सो थर्ड स्टेप काय असेल आपली, टू बॅलन्स धिस ऑक्सिडेशन गेन ऑर लॉस. लॉस गेन जो काही आहे ना आपला, तर तो बॅलन्स करायचा आहे मला आता. सो एम एन चा एम एन ला इथून एम एन टू प्लस बनण्यासाठी किती लागतात? पाच इलेक्ट्रॉन लागतात. तर हे पाच इलेक्ट्रॉन त्याला कसे मिळतील रे, पाच इलेक्ट्रॉन कसे मिळतील? फाईव्ह एफी जर केले, मॉडिफाय टू, जर मी इथे फाईव्ह एफी केले तर त्या केसमध्ये काय होईल, पाच एफी, प्रत्येक एफी काय करेल, इट विल गिव्ह वन इलेक्ट्रॉन, इच एफी विल गिव्ह वन इलेक्ट्रॉन. सो ओव्हरऑल फाईव्ह फाईव्ह इलेक्ट्रॉन होईल का बॅलन्स? येस सर. येस. सो काय केलं बेसिकली, आपण जो काही इन्क्रीज आहे अँड डिक्रीज आहे त्या इन्क्रीज अँड डिक्रीजला बॅलन्स आउट केलं, कॅल्क्युलेट केला इन्क्रीज डिक्रीज अँड बॅलन्स, कॅल्क्युलेट प्लस बॅलन्स. दॅट इज माय नेक्स्ट स्टेप. ओके, सो आता काय असतं त्याच्या पुढे, काय असतं तर त्याच्या पुढे येतात बॅलन्स ऑफ टोटल आयोनिक चार्ज. आता ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड स्टेप आहे, कॉम्प्लिकेटेड नाही म्हणणार, प्रत्येक बुक मध्ये तुम्हाला फोर्थ स्टेप आहे ना वेगवेगळी मेन्शन असेल, बट मी तुम्हाला ओव्हरऑल ती सेमच आहे कसं आहे ते सांगतो. आता तुम्हाला जे सिम्पल वाटेल ना ती ऍक्सेप्ट करतो मी, दोन्ही सांगतो तुम्हाला, दोन वे असतात, दोन्ही सांगतो तुम्हाला, जे सिम्पल वाटते ते ऍक्सेप्ट करा. सो पहिले ह्याच्यामध्ये काय आहे, बॅलन्स ऑफ टोटल आयोनिक चार्जेस कसं करायचं आहे, तर तुम्हाला पहिले तर आयोनिक चार्ज काउंट करायचं आहे. दोन्हीकडे आयोनिक चार्ज किती होतोय तो सांगा मला, रिएक्टंट साईडला किती होतोय आणि प्रोडक्ट साईडला किती होतोय, चॅट बॉक्स मध्ये सांगा पहिलं, बघू दे सगळ्यांना जमतोय का. रिएक्टंट साईडला चार्ज किती येतोय आणि प्रोडक्ट साईडला चार्ज किती येतोय तो सांगा, असं सांगा. आर इक्वल टू किती आहे, प्लस डॅश डॅश, मायनस डॅश डॅश, आणि प्रोडक्ट साईडला पी इक्वल टू किती आहे, डॅश डॅश. बघा इथे दोन येणार आहेत, हा चार ला आपण असं सर्कल करून ठेवूया. ओके, आयनिक चार्ज म्हणजे काय, आयन आहेत ना तुझ्याकडे, आयन्स आहेत का वरती तुझ्या रिएक्शन मध्ये? येस 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 आहे. येस, मग त्यांचा किती चार्ज होतोय ओव्हरऑल, रिएक्टंट साईडला किती चार्ज आहे आणि प्रोडक्ट साईडला किती चार्ज आहे, ऍडिशन करायचे का डायरेक्ट त्यांची? रुचिता, अनुष्का, ऑल्सो टेक केअर ऑफ दॅट स्टॉइचोमेट्रिक कोएफिशियंट एज वेल. आता तो पण आपण ऍड केलाय ऑलरेडी, इथे फाईव्ह, इथे फाईव्ह ऍड केलेला आहे, त्याला कन्सिडर करून मग बघा काउंट कर कसं होईल ते. सर स्टॉइचोमेट्रिकचा म्हणलं की नाही कन्सिडर करायचं, मग आता काय करतं? चार्ज, चार्ज साठी म्हणतोय रे. आता मी ऑक्सिडेशन नंबर बद्दल बोलतोय का? नाही, चार्ज बद्दल बोलतोय ना. येस. हुमांशु बघ, ते स्टॉइचोमेट्रिक कोएफिशियंट पण ऍड झालेत. येस येस.
सिद्धांत रिएक्टेंट साइड चेक कर एकदा, बाकी ज्यांची नावं घेत नाहीत त्यांचं करेक्ट आहे असं समजा काय तुम्ही? श्रुती साइन चेक कर. यस, केमिस्ट्री साठी कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग साठी कोणती बुक घेऊ? न्यूमेरिकल साठी नाही, कॉन्सेप्ट समजण्यासाठी प्रभाषित वगैरे. टेक्स्टबुक सफिशियंट आहे, अजून काय नको. मी आधी सांगितलं थिअरी साठी टेक्स्टबुक सोडून काही काही घेऊ नका. इट इज लाईक वेस्ट ऑफ मनी आहे, काही उपयोग नाहीये तुम्हाला. नोट्सचा काहीच उपयोग नाहीये, नोट्स ह्या स्वतःच्याच बनल्या पाहिजेत, त्याच तुम्हाला हेल्प करणार आहे. त्या पण नोट्स रेफर नका करू काय. बुक्स आहेत ना आपल्याला, जे काही बुक्स वापरायचे ते फक्त आणि फक्त क्वेश्चन साठी युज करायचे. जी काही थिअरी समजून घ्यायची आहे ना, थिअरी साठी तुमचं एनसीईआरटी टेक्स्टबुक बेस्ट आहे, आणि तेच रेफर करा, तेवढंच रेफर करा, बाकीचं काही रेफर करू नका. इव्हन मी तुम्हाला अवस्थी मध्ये पण सांगतो, यू विल गेट सो मेनी क्वेश्चन्स व्हिच आर फ्रॉम ओल्ड सिलेबस. नाही आहे गरज, उपयोगच नाही आहे त्या कन्सेप्टचा. क्लिअर कट, जेईचं मेन्शन आहे क्लिअर कट की, और दॅट्स द फॅक्ट की एनसीईआरटी सोडून तुम्हाला जेई मध्ये क्वेश्चन्सच बनणार नाही आहेत, नीट मध्ये क्वेश्चन्सच बनणार नाही. सीईटी म्हटलं की महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून क्वेश्चन्सच बनणार नाही आहे. एवढंच वापरा ना, कशाला वापरतो दुसरं काही. नोटबुक नोट्स साठी टेक्स्टबुक इज सफिशियंट. कोणते नीट साठी एनसीईआरटी मध्ये क्वेश्चन असणार का, म्हणजे त्याच टाईपचे? येस येस येस, त्याच टाईपचे क्वेश्चन आहेत. आणि केमिस्ट्री मध्ये ना एनसीईआरटी सोडून काहीच येत नाही. एनसीईआरटी फिजिक्स पण सेम कंडिशन आहे का? ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. ओके सर, माझ्याकडे ऑलरेडी एनअवस्थी आणि एम एस चौहानचे जेई चे बुक्स आहेत, पण मी नीट करते तर मला नीट चे बुक्स घ्यायची गरज आहे का की त्या बुक्स नको घेऊस? नको घेऊस, जेईच रेफर कर. आणि जेई मध्ये काय कर माहितीये का, तू लेवल 1 पर्यंत सॉल्व कर, लेवल 2-3 सॉल्व करायची गरजच नाही, हातच नको लावू लेवल 2-3. सर मग असं होईल का की मी क्वेश्चन बँक कमी सॉल्व्ह करते, म्हणजे माझे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार? नाही बघ, तू क्वेश्चनचा काउंट बघ, जो आता चॅप्टर सॉल्व्ह करतोय ना, लेवल 1 मध्ये यू विल गेट 175 क्वेश्चन, लेवल 2 मध्ये एक 20-25 क्वेश्चन आहेत काहीतरी, आणि लेवल 3 मध्ये एक 10-15 क्वेश्चन आहेत. आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना, तर ऍक्च्युअली जेईई वाल्यांना पण आत्ता सॉल्व्ह नाही करायचे, हे ऍडव्हान्सचे क्वेश्चन. आपल्याला एवढ्यावरच फोकस करायचं आत्ता. लेवल 1 मध्ये 60 पर्यंत केलेत लेवल 1 मध्ये, एवढे सफिशियंट आहे लेवल 1 करणं, सफिशियंट आहे. 60 पर्यंत झाले आता. आणि मी तुम्हाला बाकीचे बुक्सचे पण देतोय क्वेश्चन, सो ते पण देतो क्वेश्चन. पहिले हे तर सॉल्व्ह करा, आधी हे होऊ देत, मग हे झाले की मी तुम्हाला बाकीचे बुक्सचे देतो. सो जर इनकेस असं झालं की सोडवून झाले तर मला सांगा की सर संपले क्वेश्चन आता द्या, अजून मी देतो तुम्हाला. पीवायक्यू सॉल्व्ह केले का? आणि पीवायक्यू दिले होते ते दोन्हीच्या पीडीएफ दिल्या होत्या ना, पीवायक्यूच्या नीट आणि जेईच्या. मी पीडीएफ पण दिली होती, ऍप मध्ये असेल तर ऍप मधले सॉल्व. सर काय सर ऍपची नाही केली मी. ओके, अरे ते तर महत्वाचं आहे माहितीये का, बुकच सोडवतोय मी ती. हो बुक चालू दे, बुक झाल्यानंतर मग पीवायक्यू सोडव. सर त्या एनअवस्थी सोबत एक फ्री बुक मिळते ना, ते पीवायक्यू वालीच. हा विकत घेतलं, नवीन विकत घेतलं तर तुम्हाला फ्री बुक मिळतं ते. आता ते सगळेच देऊ लागले, कोणतं पण बुक घेतलं तरी तुम्हाला मिळतं. ओके बघा, इथे काय आहे चार्ज जर बघितला तर इथे मायनस आहे, वी हॅव मायनस हिअर, आणि इथे प्लस 2 × 5. सो प्लस 10 आणि मायनस किती होणार रिएक्टंट साईडला? 9 प्लस 9 प्लस 9 इकडे बघा काय होतोय, प्लस 2 आणि इथे 5 × 3 17. ओके राईट, ना बघा स्टेप स्टेप काय असते, स्टेप काय तर कुठे 15 प्लस कुठे म्हटले सर? हे काय 5 आहे ना, 5 × 3 किती आले 15, आणि इथले 2 17, इथे 5 × 2 10, आणि इथला मायनस तो 9. ठीक आहे, आता बघा मी तेच म्हणलं आयोनिक चार्जेस बद्दल बोलतोय, ऑक्सिडेशन नंबर बद्दल नाही म्हणत आहे. अच्छा
आयनिक चार्ज काय आहे आयन वरचा चार्ज MnO4 minus दिस इज युअर आयन नाउ त्या आयन वर चार्ज काय आहे व्हाट इज चार्ज ऑन दैट आयन MnO4 minus अरे आयनिक चार्ज समजते काय म्हणतोय मी आयनिक चार्ज म्हणजे काय समजते बघा आयनिक चार्ज ज्यांच्या नाही लक्षात आले बघा तुम्ही जरा आयनिक चार्ज म्हणजे काय जो काही आयन आहे आयन काय असतो आयन इज समथिंग दॅट हॅज अ चार्ज ठीक आहे सो बघा इथे MnO4 मायनस आहे सो चार्ज झाला हा माझा इट हॅज सम चार्ज की नाही मग हा काय झाला माझा एक आयन झाला दिस इज आयन नाउ व्हॉट इज चार्ज ऑन दॅट आयन दॅट इज आयनिक काय चार्ज आहे त्याच्यावर मायनस आहे की नाही तो मायनस वन काय झाला माझा हा इथला आयनिक चार्ज झाला नाऊ वी हॅव Fe2+ सी वी हॅव चार्ज सो तो आयन झाला नाऊ व्हॉट इज चार्ज ऑन दॅट आयन 2+ राईट 2+ ओके आता असे किती आयन्स आहेत आपल्याकडे 5 आहेत ना सो इंटू काय होणार 5 होणार सो माझ्याकडे किती आला +10 इथून आला आणि इथून काय आला -1 आला नाऊ सो रिएक्टन साईडला -1 + 10 किती झाला ओव्हरऑल +9 झाला ओके देन इथे बघा Mn2+ आहे अगेन वी हॅव अ चार्ज तो चार्ज आहे म्हणजे आयन झाला सो आयन वरचा चार्ज इज आयनिक चार्ज तर किती चार्ज आला माझ्याकडे इथे 2+ राईट अँड वी हॅव Fe3+ अगेन वी हॅव अ चार्ज सो तो काय झाला हे असे किती आहेत इंटू 5 आहेत ना +3 × 5 + 15 + 2 इट विल बी +17 गॉट इट आयनिक चार्ज कसे काढले आपण येस सर येस ओके नाऊ व्हॉट वी हॅव टू डू वी हॅव टू बॅलन्स धीस आयनिक चार्जेस कसे बॅलन्स करणार आहोत तर जिथे कुठे कमी आहे जास्त आहे जे काही आहे ना तर व्हॉट यू हॅव टू डू यू जस्ट हॅव टू ऍड H+ आयन काय करायचं H+ आयन ऍड करायचं आता कुठे ऍड करावं लागेल जिथे पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे कुठे कमी आहे चार्ज रिएक्टंट साईडला कितीने कमी आहे आणि तो 8 ने कमी आहे सो काय करेन मी आय विल ऍड 8 H+ आयन बघा काय करतोय चार्ज बघितला पहिला चार्ज बॅलन्स करण्यासाठी जिथे कुठे कमी आहे चार्ज तिथे तो इन्क्रीज कसा करणार आहे बाय ऍडिंग 8 H+ आयन ऍड केले ठीक आहे मग H+ हायड्रोजन तर ऍड केले पण आता प्रॉब्लेम काय झाला रे इकडे तर हायड्रोजनच नाहीये आहे का हायड्रोजन इकडे नाहीये सो व्हॉट वी विल डू टू बॅलन्स धीस H+ ऍड H2O काय करायचं ऍड करायचा आता इथे किती आहेत हायड्रोजन रिएक्टन साईडला हायड्रोजन किती आहेत 8 सो मला वॉटर किती ऍड करावं लागतील वॉटर मॉलिक्युल 4 मॉलिक्युल्स राईट कारण 1 वॉटर मॉलिक्युल कंटेन्स 2 हायड्रोजन सो आपल्याला 8 पाहिजेत ना सो आय विल ऍड 4 वॉटर मॉलिक्युल्स तर इकडे काय केले 4 वॉटर मॉलिक्युल्स ऍड केले आता बघा झालं का सगळं बॅलन्स आपल्याकडे इथे 8 हायड्रोजन आहेत ना हिअर वी हॅव टोटल इन टोटल 8 हायड्रोजन 1 मॉलिक्युल ऑफ 1 H2O कंटेन्स हाऊ मेनी हायड्रोजन ऍटम्स 2 हायड्रोजन ऍटम्स सो नाऊ यू हॅव 8 हायड्रोजन ऍटम्स सो तुला किती मॉलिक्युल्स लागतील 4 ना तुम्ही 4 ऍड केले 4 वॉटर मॉलिक्युल्स ऍड केले समजलं सर मला एक नाही कळतंय आपण इथं ओ जो इथं लेफ्ट साईडला जो O4 होता ना तर मग तो आपण राईट साईडला लिहिला नव्हता तर मग आपण तो O4 होता इकडे डायरेक्ट मीन्स O4 नाही करू शकत का राईट साईडला म्हणजे ऑटोमॅटिक बॅलन्स होऊन जाईल ना रुल्स का काढलेत ना म्हणजे जर आपल्याला इन्व्हेन्शन करायचं असेल तर मग ते का रूल देतील देर इज अ रिझन O2 कसा लिहिणार डायरेक्ट इथे का लिहिशील O कुठून आला O कसा बनला अच्छा म्हणतो गायब झाला म्हणजे O4 म्हणजे आपल्याला ओरिजिनल रिएक्शन मध्ये दिलाच नव्हता ना फक्त रिएक्टंट साईडला दिला होता हा मग तो प्रोडक्ट साईडला पण आला की नाही आता बघा आता इकडे जेवढं आहे तेवढं तिकडे आहे का सगळं इकडे किती होते 4 ऑक्सिजन होते आले का इकडे 4 ऑक्सिजन येस आपण आता कुठल्याही याच्यामध्ये हायड्रोजन ऍड करायचं डायरेक्ट ऍड नाही करायचा कसं ऍड करायचं कशासाठी ऍड करतोय आपण जर रिक्वायरमेंट असेल आता असं नाही की इथेच रिक्वायरमेंट असेल रिक्वायरमेंट मे बी असं असेल
रिएक्टंट साइडला चार्ज जास्त आहे, प्रॉडक्ट साइडला कमी आहे, सो त्या केसमध्ये तू काय करशील, प्रॉडक्ट साइडला ऍड करशील. ओके येस, हे कसंही असू शकतं, उलट सुलट कसंही असू शकतं. गॉट इट? हायड्रोजन प्लसच काय ऍड करतो आपण, बाकीचे काय नाही करू शकत. चार्ज बॅलन्स करतो ना, मग चार्ज बॅलन्स करण्यासाठी हायड्रोजन ऍड करतोय तू. नाही सर, पण हायड्रोजनच का, म्हणजे बाकीचे पण असू शकतात ना एलिमेंट्स. बाबा तू करू शकतो, इन्व्हेंशन करायचं, यू कॅन डू द इन्व्हेंशन. अरे त्याच्या मागे पण देअर इज अ कन्सेप्ट, ऍसिड बेस रिएक्शन मध्ये कोण असतं, ऍसिड बेस रिएक्शन मध्ये हायड्रोजन येतो. येस, हे काहीतरी करताना डोकं लावून केलेलं असतं रे. प्रत्येकाच्या जर बॅकड्रॉप मध्ये तुम्ही गेलात ना, तर तिथेच अडकून बसा. खूप मोठे आहे ह्याच्या मागे. सो त्यासाठी तुम्ही केमिस्ट्री मध्ये मग विचार करा, केमिस्ट्री मध्ये फ्युचर करण्याचा, देन यू विल अंडरस्टँड सो मेनी थिंग. नको चुकून पण नको, करूच नका त्याच्या मागे, की मागे कुठून आलं, का आलं. येस, देर आर रिझन, फॅक्टफुल रिझन आहेत त्याच्या मागे, की हे असंच का, व्हाय वी आर टेकिंग धिस, तेच का करायचं, तेच का करायचं, रिझन्स आहेत, बट ते तुमच्या लेवलला एक्सपेक्टेड नाहीये. सर तुम्ही कधी पचतवलेले का केमिस्ट्री घेऊन, केमिस्ट्री घेऊन पुढे, म्हणजे तुम्हाला कधी असं झालतं का, अरे मी केमिस्ट्री का घेतलं, दुसऱ्या रिग्रेट, थोडं पण पश्चाताप, पश्चाताप. हा, एक असा एक एक दहा एक सेकंडचा पण पिरियड नसेल आला लास्ट सेव्हन इयर्स मध्ये कधी. आवड होती सर तुम्हाला? येस, आवड केलं, नाहीतर शिकवलं कशाला असतं तुम्हाला. ओके, आवडतं का तुम्हाला? येस येस येस, बघा हे लक्षात आलं का रे, दिस इज वन ऑफ द वे. ठीक आहे, मी तुम्हाला काय म्हणलं, आता हे कॉम्प्लिकेटेड कुठे म्हणणार आहे, तर दोन वे आहेत. एक वे काय आहे, बाय बॅलन्सिंग टोटल आयोनिक चार्ज, आयोनिक चार्ज बॅलन्स करतोय, हायड्रोजन ऍड करतोय. ठीक आहे, सेकंड वे काय आहे बघा, आता सेकंड वे मध्ये बघा, सेमच होतं, वेगळं काहीच होत नाही, फायनल रिएक्शन तुम्हाला सेमच दिसणार आहे. बट त्याच्यामध्ये व्हॉट वी आर डुईंग, फर्स्ट वी आर गोइंग टू, वी विल बॅलन्स ऑक्सिजन. ठीक आहे, बघा सेमच आहे फोर्थ स्टेप, फक्त ती काही बुक्स मध्ये तुम्हाला अशी मिळेल, दॅट बॅलन्स बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग H2O. काय करायचं, H2O ऍड करून बॅलन्स, चार्ज ला इग्नोर करायचा, आता चार्ज कडे फोकस नाही करायचा, ऑक्सिजन बॅलन्स करायचा बाय ऍडिशन ऑफ H2O. सो बघा आता हे जे ब्ल्यू पार्ट मध्ये मी मुद्दाम लिहिलंय ब्ल्यू पार्ट मध्ये, सो त्याला तुम्ही आता इग्नोर करू शकता, रिएक्शन वर फोकस करा. रिएक्शन वर फोकस केलं तर मला काय मिळतंय, ऑक्सिजन बॅलन्स नाहीये, आहे का बॅलन्स, नाहीये ना, नाहीये सर. सो जो ऑक्सिजन बॅलन्स नाहीये, तो ऑक्सिजन बॅलन्स कसा करायचा, बाय ऍडिंग H2O. बट ऑब्विस आहे, त्याच साईडला ऍड कराल जिथे ऑक्सिजन कमी आहे, राईट. सो मी ती पुढची स्टेप उगीच ते वर्ड्स ऍड नाही करत, त्यामुळे सिम्पल सांगतो, बॅलन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर H2O. सो चार ऑक्सिजन बॅलन्स करायचे, बट आपण काय करू, चार वॉटर मॉलिक्युल्स ऍड करू, राईट, चार वॉटर मॉलिक्युल्स ऍड करू. नाव हे ऍड झाल्यानंतर पाचवी स्टेप काय असते, बॅलन्स हायड्रोजन, बॅलन्स हायड्रोजन बाय ऍडिंग एच प्लस आयन. तेच करतोय, बट हे सोपंय, बोथ आर सेम. मी सांगितलं ना, आउटकम सेमच असणार दोन्ही मधून, आउटकम तुमचा सेमच आहे, चॉईस इज युअर्स कोणत्या वेने जायचं. सो मी तुम्हाला दोन्ही वे दाखवून ठेवले, ठीक आहे, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही हेच घ्या तेच घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. सो सेकंड नेक्स्ट स्टेप काय असेल, हायड्रोजन बॅलन्स करायचा बाय ऍडिंग एच प्लस आयन्स. कुठे ऍड करणार, बट ऑब्विस जिथे कमी आहे तिथे ऍड करणार. तर इथे जर बघितलं तर इथे आठ हायड्रोजन आता ऍड झालेत, सो मला काय करावं लागेल, इथे एक एच प्लस आयन ऍड करावे लागतील. बघा दोन्ही सेमच आहे, फक्त वर्ड वेगवेगळे असतील, त्यामुळे बुक वाचताना कन्फ्यूज नको व्हायला. हे आहे ना, दिस इज इन एनसीआरटी, बघा आपल्याच बुकमध्ये हे एवढा डिफरन्स आहे. एनसीआरटी मध्ये हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड बुक मध्ये, इवन तुम्ही बाकीचे बुक ओपन कराल, प्रत्येक बुक मध्ये तुम्हाला ह्यापैकी काहीतरी मिळेल. सो असं नको कन्फ्युजन व्हायला, दोन्ही सेमच आहे, रिझल्ट पण सेमच येणार आहे. सो एकाला स्टिक करा आणि मग त्यानेच कंटिन्यू करा. ठीक आहे, लिहून घेता ना, दोन्ही लिहून घ्या. बघा आता झाली आपली अख्खी रिएक्शन बॅलन्स, झाली एका रिएक्शन बॅलन्स. येस येस, ओके. सो दिस वॉज अबाउट ऑक्सिडेशन नंबर मेथड. चला एक रिएक्शन घेऊन आपण सॉल्व्ह करूया. काय लिहायचं, रिएक्शन लिहायचे, फोर्थ अँड फिफ्थ पॉइंट. ओके, फोर्थ अँड फिफ्थ पॉइंट घ्या लिहून.
बघा ह्याचा ऍडिशन पॉइंट जो आहे ना ते ऍड एच प्लस वगैरे तर ते इथे आहे काय बॅलन्स हायड्रोजन आयटम्स म्हणून ते एच टू ऍड करतोय ते दुसऱ्या मेथडला काय नाव आहे का नाही नाही सेमच आहे वर्डिंग वेगळे फक्त मेथड नाही येते ऑक्सिडेशन नंबर मेथडच आहे फक्त वर्ड्स वेगळे युज केले बाकी काहीच नाही सेमच आहे सगळं कुठली तरी हा नाही तर दोन्ही लिहून घेतले ते चालतील फक्त तुम्ही मेन्शन कोण ठेवा ऑर म्हणून इधर हे करायचं किंवा हे करायचं तुमच्या टेक्स्टबुक मधले सर याच्या आधली स्लाइड कसली स्लाइड त्याच्या मागची मागची ही वाली ठीक आहे पाहिजे हे तर झाले ना झाले दोन्ही स्लाइड Let me take a reaction from your book. Okay. देऊ का रिएक्शन सॉल्व करायची का हा सर देऊन ठेवा हा सर देऊ ना सर एक सेकंद एकच ओके बघा ऍटलीस्ट दोन रिएक्शन तरी सॉल्व करूया रे तर हे विचारतो की सर फक्त 8 एच लिहायचं का 8 एच प्लस एच प्लस एच प्लस इथे पण एच प्लस त्याने काय फरक पडेल खूप जास्त फरक पडतो तू आहे ना शेवटी फक्त एच असा एक्झिस्टन्सच नाहीये रे दिस डझंट इवन एक्झिस्ट सो यू आर रायटिंग समथिंग विच डझंट एक्झिस्ट chemistry exceptions nahi nahi aise exceptions nahi hai idhar h2 sir hello nahi nahi sir okay gaichi ka reaction chala aa sir dhyan reaction de okay chala so we have cr2o2 2 minus plus ya ke magal formula minus so 3 2 minus 2 ohm chala Neon Cr3 plus. Kaise sir? SO4 2 minus. Kaise sir? SO4 mata. See, you have this reaction. Sakshi mic ban kar. Sakshi mic. So every time with HP help always H2 plus. Yes, Ranjan. If required. Asa nahi ki H2 add karavat lagel. Maybe aadhi pasun jar asel reaction madhe. In that case, maybe nahi lagna. But H2 म्हणजे असेल ओव्हरऑल रिएक्शन मध्ये येईलच आजचा अटेंडन्स खूपच कमी आहे 88 तर मॅचला पण 87 होतं ओके ठीक आहे आराम करत असतील काल रक्षाबंधन आखत असतील मी माईक बंद करतो काय कोणाचा तरी रिक्वेस्ट गेली आहे व्हिडिओ ऑन करण्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा सर माझीच गिल्टी चुकून गिल्टी माझी स्क्रीन फ्रीज झाली आहे नाही रे आहे नाही सर आहे ना आज कसले दिसते अरे ते मला म्हणजे असं वेगळंच वाटते स्नॅपचं फिल्टर लावलं आणि नुसता फिल्टर चालू आहे फार ब्लॅक अँड व्हाईट वाटत आहे 3 4 5 6 90 108 109 110 सर काय लिहित आहे अब्सेंट रोल नंबर ओके ओके 11 12 13 14 15 16 17 ऐका ना नाहीतर ग्रुप लिडर्स जे कोणी आहेत ना आज मला नावं सेंड करा रे म्हणजे तिकडे एक्सेलवर तुम्ही अपडेट कराच पण मला नावं सेंड करा आज कॉल तर आम्ही जी लिस्ट बनवतो तीच फॉरवर्ड करू का तुम्हाला सेंड करू का येस येस जे जे अब्सेंट आहेत ना त्यांची नावं सेंड करा हो सर
यस सर. सर 76 रोल नंबर है ना आमच्या ग्रुप मधला, तर तो एक तर खूप आहे असतो ऑनलाइन म्हणजे क्लास स्टार्टिंग करण्याचा असतो, तर कधीच रोल नंबर नाही लावत. कोण नाव काय सर? त्याचं नाव अनुज, अनुज मोरे. अनुज मोरे आज पण अब्सेंट आहे. हा ना सर, खूप मध्ये तर अख्खा एक आठवडा ते रोल नंबर नव्हता लावला. सर सी आर मेटल आहे का नॉन मेटल आहे? मेटल. ओके. आणि हे पेड ऑक्साईड वगैरे नाही आहे काय? पेड ऑक्साईड वगैरे कन्सिडर नका करू त्याला. Na2O2 आहे ना पण सर, म्हणजे त्या फॉर्मॅट मध्ये ना. अरे पण Na2O2 ला ओव्हरऑल चार्ज 0 आहे. ओव्हरऑल चार्ज 0 आहे. एनए कोणत्या ग्रुप मध्ये येतो? फर्स्ट ग्रुप ना. फर्स्ट ग्रुप मी सांगितलं होतं काय काय असणार. फर्स्ट हा माय फर्स्ट ग्रुप मध्ये कोण कोण येतो? एनए एच सर एच येतो का? लीना किरब से एच एक्सेप्शन आहे, एच ला बाजूला ठेवायचं. हलीना किरब से फर यार, रब से फर याद, रब से फ्री. हे एकच लाईन लक्षात राहत, हे एकच लक्षात राहते, पुढचे नाही राहत. नाही उलट आहे. काय सर काय काय लक्षात ठेवायचं? सोडले सर ते असिस्टंट लाईन मध्ये बघितलेले, एकच लाईन होती सांगितलेली. पुढच्या पुढच्या पण सर नेक्स्ट वन ऐकायचं तुम्हाला. ते नेक्स्ट वन काय होतं? ते बेटा मांगे, बेटा मांगे कार, बाप कार, स्कूटर, बाप राजी, बाप राजी. चांगलं बोल राजी. त्यांनी सर नी सांगितलं होतं. सर जाऊ दे ना सर, नॉर्मली लक्षात ठेवा ना. लक्षात नॉर्मली नॉर्मली नाही सर. एक्झामच्या वेळी बैंगन, आलू, गाजर असं पुढचं काय बघा. तुम्हाला तुमचं एम फिक्स असलं पाहिजे. काय करायचं तुम्हाला? मार्क्स मिळवायचेत की बाकीच्यासमोर तुम्हाला दोन्ही देतो, इंग्लिश मधलं पण देतो, मराठी हिंदी मधलं पण देतो. आहे का तुमच्याकडे इंग्लिश मध्ये? छान वाटत म्हणजे मराठीचं द्या ना. सांगा ना इंग्लिश मधलं कोणतं तरी. आता नाही मराठी मराठी सगळे सांगायचे. एक सांगा नेक्स्ट मध्ये तुम्हाला. आपण तेच करणार आहोत, तेव्हा देतो तुम्हाला सगळं. आता येस, इथे चार्ज आले का रे? पहिले तर ऑक्सिडेशन नंबर सांगा सिरीज मध्ये काय येत आहेत ते. 2-4 नाही चॅट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये. सर सर याच्या आधीची स्लाइड दाखवतात का? इथे नेट प्रॉब्लेम. येस सर, थँक्यू सर. ओके, वी हॅव आन्सर्स फ्रॉम ओके करेक्ट. झालं का रे? स्क्रीनशॉट काढून घे वाटलं सर. आता येस सर, स्क्रीनशॉट घे. करेक्ट. स्पंदन सल्फरचं चेक कर रे परत एकदा. ऑक्सिजनचा काय घेतोय ऑक्सिडेशन नंबर? +2 -2 -2 येतोय ना, मग चेक कर काय यायला पाहिजे बघ एकदा.
बघा ऑक्सिडेशन नंबर असे असले ते ओ टू टू मायनस आहे ऑक्सिजनचा हा मायनस टू आहे तो हा बट ऑब्विस काय बनेल प्लस वन बनेल चार्ज बॅलन्स होण्यासाठी चार्ज कारण टू मायनस आहे ना प्लस वन मायनस टू इथे ऑक्सिजन अगेन मायनस टू राईट नाऊ मायनस टू इंटू थ्री मायनस सिक्स आहे ओव्हरऑल चार्ज मायनस टू आहे हा काय बनणार आहे प्लस फोर ज्यांना हे डिरेक्टली नाही जमत आहे अजूनही गो विथ इक्वेशन जाऊ देत थोड्या पेजेस वेस्ट नाही होणार आहेत ते बट करा बाजूला दुसऱ्या पेजवर और हाफ पेज मध्ये हे कॅल्क्युलेशन करायचे डिरेक्ट नसतील होत सॉल्व्ह होत तर सी आर थ्री प्लस मोनो ऍटॉमिक स्पेसिस व्हॉट एव्हर इज द चार्ज प्लस थ्री ऑक्सिडेशन नंबर सो प्लस थ्री आणि हियर ऑक्सिजन इज मायनस टू सो मायनस प्लस सिक्स प्लस सिक्स ओके सो फर्स्ट स्टेप मध्ये आपण ऑक्सिडेशन नंबर फाइंड केले सेकंड स्टेप काय असते फर्स्ट स्टेप एज अ होल लेवल लागेल ना म्हणजे सी आर टू चा टू येईल म्हणजे दोघांचा मिळून लिहावा लागेल ना तो आपण फक्त सी आर चा लिहिला नाही नाही सी आर चाच लिहायचा ऑक्सिडेशन नंबर सी आर चा झाला ना रे प्लस टू करायचं की प्लस वन करायचं सर सी आर चा दोन आयटम मग त्याचं काय करायचं सी आर चा काय झाला ऑक्सिडेशन नंबर सी आर चा वन टू याच्यासाठी लिहिला कारण की ते दोन आहेत म्हणून प्रत्येकाचा लिहायचं की नाही आपल्याला सो क्रोमियमचा काय झाला आता प्लस वन झाला ओके ओके सो फर्स्ट काय होती केमिकल रिएक्शन लिहायची होती स्टेप सेकंड स्टेप काय होती ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा थर्ड स्टेप गेन ऑर लूज ऑफ इलेक्ट्रॉन बॅलन्स करावे लागते ना गेन ऑर लॉस चेक करावं लागेल बॅलन्स गेन अँड लॉस ठीक आहे सो गेन अँड लॉस बॅलन्स करण्यापूर्वी बघा इथे सी आर टू आहे सो मला इथे काय करावं लागेल टू सी आर टू सी आर परत वाटल्यास लिहूया रिएक्शन असं नको एकाच याच्यामध्ये जातो सी आर ओ टू टू मायनस प्लस एस ओ थ्री टू मायनस कंटाळ येतो या रिएक्शन परत पडल्याने ओके बघा आता सी आर प्लस वन स्टेट मधून प्लस वन स्टेट मधून प्लस थ्री स्टेट मध्ये चाललाय म्हणजे काय होते लॉस ऑफ टू इलेक्ट्रॉन आहे मी असली तो मायनस टू इलेक्ट्रॉन आता इच सी आर इज लुजिंग दिस इलेक्ट्रॉन राईट आणि आपल्याकडे किती आहे इन टोटल दोन आहेत सी आर सो काय झालं टू इलेक्ट्रॉन लॉस इन टू टू येस ऑर नो येस सो नेट लॉस किती झाला माझा नेट लॉस झाला फोर इलेक्ट्रॉनचा हा झाला माझा नेट लॉस फोर इलेक्ट्रॉन बघा एसओ थ्री टू मायनस टू आपण चाललोय एसओ फोर टू मायनस वर एसओ फोर टू मायनस वर प्लस फोर टू प्लस सिक्स काय होत आहे गेन ऑफ टू इलेक्ट्रॉन्स लॉस ऑफ टू लॉस ऑफ टू येईल ना दोन्ही मध्ये कसा काय लॉस आला दोघांच चुकीची आहे म्हणजे फक्त ऑक्सिडेशन होतं इथं मग ऑक्सिडेशन नंबर आल्यावरच कळलं पाहिजे आपल्याला दोन्हीकडे इन्क्रीज होत आहे मला चार्ज एकदा बघू दे मी चुकीचे चार्ज नाही ना लिहिले सी आर टू 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 मायनस येस करेक्ट आहे एसओ थ्री टू मायनस एसओ फोर टू मायनस सी आर थ्री प्लस येस मायनस टू मायनस फोर प्लस टू सर ते आपण एका कन्सिडर केलं म्हणून झालं का काय 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 एका ऍटम साठी कन्सिडर केलं म्हणून झालं का नाही नाही इकडे ओ फोर आहे ना इकडे ओ टू आहे मग इथं ट्वाइस सी आर टू ओ टू करायला पाहिजे ना सर इकडे ओ टू आहे ना इकडे ओ फोर आहे ऑक्सिजन आपण कधी बॅलन्स करतो रे ऑक्सिजन लास्ट स्टेपला अजिबात स्टेप ज्या आहेत त्याच्यामध्ये अजिबात उड्या नाही मारायच्या ऑक्सिजन आधीच बॅलन्स करायला नाही जायचं लास्टलाच करायचं ऑक्सिजन बॅलन्स चुकले आपण दुसरे असं काय नाही सगळे चुकतात
अरे चुकीच होत ते काय मागचं लिहितोय आता नाही नाही तू तुम्ही पॉइंट लिहिलते ना पॉइंट अजून तू पॉइंट वर आहे का कोण आहे हा पॉइंट वर अजून काय करतोय अरे नाही नाही आता तुम्ही नाही का स्टाईल चेंज केली याच्या जस्ट अरे अरे हे आत्ताच लिहिलेले पॉइंट आहेत ते एकत्र लिहिलेत फक्त बाकी काहीच नाही सेम पॉइंट आहेत थांबा सर माझा स्क्रीनशॉट घेऊ द्या काय उपयोग आहे सेम पॉइंट ऑलरेडी लिहिलेले आहेत ना अरे द्या सर पुढे काय उपयोग नाही सेम कशाला रिपीट करताय मी ते फक्त एकत्र कंपाईल केले बाकी काहीच नाही केले नवीन एक्झाम्पल आहे का येस होपफुली करेक्ट असेल अरे नाही हे पण चुकीचे सर तुम्ही स्वतःच्या मानस तर ऐका ना सर ते तसं नका करू ते स्टेप बाय दाखवून एकदा स्टेप आलं ना दाखवून 10 स्टेप का दाखवू मी एकच गोष्ट परत परत कसला करायची हे तसं नाही सर मग कसं रे सांग कसं शिकव तू सांग त्यांची जागा कोण घेणार ही ट्राय करा ही ट्राय करा ज्याच्यात ते रिएक्शन बुक मध्ये चुकीची आहे मी ती करेक्ट करेक्ट केली आहे जरा होपफुली ती करेक्ट असेल आता काय सगळ्या रिएक्शन चुकीचे देतात बघू मी पण सॉल्व्ह करतो तुम्ही पण सॉल्व्ह करा येस करेक्ट आहे रिएक्शन आता ट्राय करा ऑक्सिडेशन नंबर किती येतात पटकन सांगा मला फर्स्ट स्टेप तर झाली बघा आपली फर्स्ट स्टेप झाली रिएक्शन लाईटची होती सेकंड स्टेप मध्ये काय सेकंड स्टेप मध्ये राईट डाऊन द ऑक्सिडेशन नंबर ठीक आहे पटकन सेम याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर लिहून टाका किती चॅट बॉक्स मध्ये चॅट बॉक्स सिरीज मध्ये मला असे सांगत जा 1 2 3 4 5 6 7 असे सिरीज मध्ये नंबर येऊ देत विथ साईन ऑक्सिडायझिंग नंबर नाहीये पहिलं तर ऑक्सिडेशन नंबर आहे ऑक्सिडेशन नंबर काय आहे आता ऑक्सिडेशन नंबर साठी बघा आधीचे लेक्चर्स थर्सडे आणि फ्रायडेचे युट्यूबचे लेक्चर्स बघा जाऊन परत सर बीआरचं काय त्यासाठी आपण 3 तासाचं लेक्चर घेतले एक दिवस 1.5 तास दुसऱ्या दिवशी 1.5 तास येस बीआरचं काय ऑक्सिडेशन नंबर काढावं लागेल ना बीआरचा -1 असेल बीआरचा -1 असेल ना फ्री स्टेट बघा इथे MnO4 मायनस आहे ऑक्सिजन इज -2 +7 आहे ना येस Mn विल बी +7 राईट Br मायनस आहे मोनोएटॉमिक स्पेसिस व्हॉट एव्हर इज द चार्ज इज माय ऑक्सिडेशन नंबर सो -1 MnO2 +4 मींस -2 +4 +4 येस 5 -2 आता बघा गेन लॉस कोणाचा किती होतोय सर बीआरचं +5 कसं आलं कॉज बघ आता BrO3 आहे मायनस नेट चार्ज काय आला नेट चार्ज इज युअर -1 ऑक्सिजनचा चार्ज किती असतो ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 सो -2 × 3 +x मी नेट चार्ज सर नेट चार्ज आधी घेतला म्हणजे इज इक्वल टू साइनच्या समोर नाही एक्स सोबतच घेतला नेट चार्ज इज सम ऑफ द ऑक्सिडेशन नंबर इज नेट चार्ज ना रूल 6 काय होता आपला सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर इज नेट चार्ज बघा रे ज्यांना अजून ऑक्सिडेशन नंबर नाही लक्षात येत आहे गो चेक फ्रायडे आणि थर्सडेचे लेक्चर्स परत एकदा जा बघा ते लेक्चर्स त्याशिवाय हे समजणार नाहीये फ्रायडेला तर कम्प्लीट प्रॅक्टिस घेतली होती थर्सडेला रूल घेतले होते राईट तो 2 लेक्चर घेतलेत आपण त्याच्यावर सर फर्स्ट इथं Mn +7 होत मग तिकडे +4 कसं होते ते कळत नाही तेच म्हणजे ऑक्सिडेशन नंबर नाही समजत आहे त्यांनी बघा तिकडे जाऊन कसं होतंय म्हणजे बाजूला जे अटॅच आहे त्यानुसार होणार ना
वॉटर इज द नेट चार्ज, नेट चार्ज किती इथे एम एन ओ टू मध्ये? तू लेक्चर अटेंड केलं का थर्सडे फ्रायडे ला? त्यांनी विचारलेलं नाही, केलं होतं का थर्सडे फ्रायडे? सर प्रसाद का काय प्रसाद म्हणताय का तुम्ही? म्हणजे नाही आता ज्याने मला डाऊट विचारला कुठून आला, लेक्चर केलं होतं का थर्सडे फ्रायडे? हो सर. मग मग तुझा डाऊट नसला पाहिजे प्लस फोर कुठून आला प्लस सेव्हन कुठून आला, हे तुझा करत होतो ना ऑक्सिडेशन नंबर काढत होतो. सॉल्व केले होते का एक्झाम्पल तेव्हा? अजून एकदा बघतो सर नीट. एखाद्या लेक्चर मिस केलं तरी मग ते प्रॉब्लेम होतो सर. एक सर एकदा सांगा ना सर. तसं मी म्हणलं ना थर्सडे फ्रायडेचे लेक्चर बघायचे, सेम गोष्ट मी का रिपीट करू? दोन तास तुम्हाला या कन्सेप्ट साठी तुम्ही सर ते असं दाखवते ना ते नाही कळते. तुम्ही एकदा स्टेप वाईज म्हटलं ना, स्टेप वाईज स्टेप साठीच स्टेप्स आहेत ना, त्यासाठी मी एक एक्स्ट्रा वेगळं लेक्चर घेतलं होतं की नाही. तेच परत जर इथे घ्यायचं असेल तर मग काय अर्थ आहे? मी नवीन काय शिकणार? दररोज तेच दाखवावं लागेल मला. बघा क्लिअरली सांगतो ह्यांना, ज्यांना ज्यांना हे नाही समजत आहे हे नंबर कुठून येत आहेत, गो अँड वॉच थर्सडे अँड फ्रायडे का लेक्चर. तर ते समजते हे शिकवलंय, तो स्टेप बीप दाखवायचा काही प्रश्नच येत नाही. स्टेप्स बघायचे मग तिथे जाऊन बघ ना, तिथे पण मीच सांगितलं तिथे पण मीच सांगणार आहे, काय फरक पडणार आहे? कारण स्टेप्स जर सांगत बसलो तर तुझी रिएक्शन कधी सॉल्व होणार? येस, प्लस सेव्हन टू प्लस फोर होतोय, काय होतंय? नेट गेन लॉस इलेक्ट्रॉन मायनस गेन ऑफ थ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, इन टू किती येत रे? एकच आहे. सो नेट गेन किती झाला? थ्री इलेक्ट्रॉनचा गेन आहे. नेट गेन इज ऑफ थ्री इलेक्ट्रॉन्स. बी आर मायनस टू बी आर प्लस फाइव चाललंय. मायनस लॉस ऑफ फोर इलेक्ट्रॉन सिक्स. लॉस ऑफ सिक्स इलेक्ट्रॉन्स राईट, अँड दॅट इज अ नेट बिकॉज एकच बी आर आहे. येस ऑर नो? नेट काय? नेट म्हणजे टोटल गेन, टोटल लॉस. ओके ओके. टोटल गेन इथे झाला थ्री इलेक्ट्रॉन्सचा गेन आणि टोटल लॉस झाला सिक्स इलेक्ट्रॉन्सचा लॉस. सो नेट इज नथिंग बट टोटल साठीचा डिफरंट वर्ड. ओके, आता हा बॅलन्स करायचा आहे. फोर्थ स्टेप, फोर्थ और थर्ड स्टेप मध्येच करतो ना? फोर्थ स्टेप मध्ये करतो नाही, थर्ड स्टेप मध्येच होतो बॅलन्स करायचं. थर्ड स्टेप काय? ते बॅलन्स करायचे, नेट गेन नेट लॉस ला बॅलन्स करायचे. कसं होणार रे बॅलन्स? काय करावं लागेल मला? बघा एक स्पेसिक आहे तुमच्या, काय तुम्हाला सिक्स ब्रोमाइन घ्यावा लागेल ना? का इनटू एमएन करावं लागेल ना? किती इनटू काय करावं लागेल? काय इनटू एमएन? 3 into mn केलं की काय होईल? 2 into mn करणार ना. बघा यू हॅव वन स्पेसिस, बघा तुमच्याकडे असे कोणतरी आहेत माणसं आहेत. एक आहे ज्याला 6 चॉकलेटची रिक्वायरमेंट आहे आणि तुमच्याकडे दुसरी स्पेसिस आहे, स्पेसिस आहे ह्युमन आहे जो 3 चॉकलेट्स देतोय. सो त्या केसमध्ये काय होईल? तो दोघांकडून घेईल की नाही? जो घेणार आहे तो काय करेल? और जो देणार आहे, लेट से एक जण देणार आहे जो ज्याच्याकडे 6 चॉकलेट्स आहेत आणि तो प्रत्येकाला 3 चॉकलेट देणार आहे, तो असं मग किती जणांना देईल? दोन. दोघांना देईल राईट. बघा बी आर जो आहे आपला तो काय करतोय? 6 इलेक्ट्रॉन्स देतोय, 6 इलेक्ट्रॉन्स देतोय. एक एम एन जो आहे, एक मॅग्नीज जो आहे तो काय करतोय? 3 इलेक्ट्रॉन घेतोय. मग असे किती मॅग्नीज येतील आपल्याकडे? दोन. दोन येतील. येस ऑर नो? दोन येतील की नाही? Yes, sir. Yes. So 2MnO4 plus Br minus gives 2MnO2 plus BrO4. लक्षात आलं काय? मॅंगनीज ब्रोमाइन कडनं थोडी घेतोय. मॅंगनीज तर कोणाकडून घेणार आहे?
मॅग्नेस तिथून नाही घेणार तर कोणाकडून घेणार? जिथून इलेक्ट्रॉन चालले जिथून लॉस होतोय तिथूनच इलेक्ट्रॉन घेतले जातात ना रे. तेच ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट मध्ये काय बघितलं होतं आपण, तेच बघत होतो राईट. मला कोएफिशियंट अजूनही नाही कळलं सर कशाचं हे टू तुम्ही कसं बॅलन्स केलं इकडून? अरे तुझ्याकडे एक टू आहे, तुझ्याकडे सहा चॉकलेट्स आहेत ठीक आहे. जस्ट इमॅजिन तुझ्याकडे सहा चॉकलेट्स आहेत आणि तू एका माणसाला तीन चॉकलेट देऊ शकतो, मग तू किती जणांना देशील? दोन. एवढा वेळ का लागतोय सांगायला? तुझ्याकडे इन टोटल सहा चॉकलेट होते, तू एकाला तीन दिलेस तर किती जणांना देशील तू? दोन. लेट से तुझ्याकडे दहा चॉकलेट्स आहेत आणि तू एकाला एकच देऊ शकतो, किती जणांना देशील? दहा. लेट से तू दहा चॉकलेट्स आहेत आणि तू एकाला दोन देऊ शकतोस, तू किती जणांना? पाच. तसंच आहे ना रे, ब्रोमिन आहे सहा इलेक्ट्रॉन लॉस करतोय, एमएन आहे तीन इलेक्ट्रॉन घेतोय, तर किती एमएन घेतील इलेक्ट्रॉन? दोन एमएन. दोन घेतील ना? हा सर ना, दोनच ना. हा मग अरे तो ज्याला डाऊट होता तो असं गप झाला होता. दिवेश सर नाही कळलं सर, मी दोन कसं काढलं ह्याच्यातून? अरे तुझ्याकडे सहा चॉकलेट आहे, तुझ्याकडे सहा चॉकलेट आहे, तू किती जणांना देतोय? एकाला तीन देतोय तर किती मुलांना देतोय? कुठून काढलं तू हे दोन? कसं काढलं रे दोन? सिक्स डिवाइड बाय थ्री. हा सिक्स डिवाइड बाय थ्री केलं. सहा चॉकलेट सर तीन जणांमध्ये द्यायचे. तीन जणांमध्ये नाही द्यायचे, एकाला तीन देऊ शकतो. एकाला तीन देऊ शकतो, मग दोन झाले ना, दोन जण झाले. आता तुझ्याकडे ब्रोमिनकडे सहा इलेक्ट्रॉन आहेत आणि तो एकाला तीन देऊ शकतो, एका मॅग्नेजला तीन देऊ शकतो, मग किती मॅग्नेजला देईल? अच्छा येस सर, आता कळलं, दोन मॅग्नेज. येस येस येस. ओके सो ही झाली तुमची बॅलन्स रिएक्शन. ठीक आहे, झाली का रे बॅलन्स? झाली बॅलन्स. अजून ऑक्सिजन मॅग्नीज बॅलन्स झाला. मॅग्नीज बॅलन्स झाला फक्त आत्ताचा मॅग्नीज बॅलन्स झाला. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन, आता आपल्याकडे दोन वे आहेत, इधर गो विथ चार्ज वाला कन्सेप्ट और गो विथ तुमचा हायड्रोजन ऑक्सिजन वाला कन्सेप्ट. सो आपण पहिले चार्ज मधून जाऊया, चार्ज मधून करूया. सो बघा इथे चार्ज किती आहे, आयनिक चार्ज किती होतोय, रिएक्टन्ट साईडला किती होतोय, प्रोडक्ट साईडला किती होतोय? रिएक्टन्ट साईडला चार्ज किती येतोय? मायनस थ्री ना. इथे मायनस आहे एक चार्ज, असे दोघ आहेत, सो टू मायनस आणि हिअर वन मायनस. सो इकडे किती आला? मायनस थ्री झाला. इकडे किती होतोय? मायनस वन. मायनस वन. काय करावं लागेल आता चार्ज बॅलन्स करण्यासाठी? व्हॉट आय एम डुईंग, एच प्लस ऍड करतोय. सो कुठे आणि किती एच प्लस ऍड करणार? 2H plus ऍड करा. रिएक्टंट 2H plus ऍड केले. आता टू बॅलन्स हायड्रोजन व्हॉट वी आर डुईंग, वी आर ऍडिंग H2 वॉटर. सो किती आता वॉटर ऍड करावे लागतील? 2H2 वन मॉलिक्यूल. एकच होईल ना H2O. आता बघा ऑक्सिजन पण बॅलन्स होत आहेत का? इथे 2 × 4 = 8, इथे 2 × 4 = 4 + 3 + 1. झाले का ऑक्सिजन बॅलन्स? येस सर. येस झाली का मग बॅलन्स रिएक्शन? येस सर. येस. सेकंड वे पण लगेच दाखवून ठेवतो. ठीक आहे, मायनस वन काय लिहिलं होतं? चार्ज होते, आयनिक चार्ज. ओके ओके टोटल. ओके लेट्स से सेकंड मध्ये काय असतं, दुसरा वे काय होता की पहिला ऑक्सिजन बॅलन्स करायचा, फर्स्ट बॅलन्स द ऑक्सिजन देन बॅलन्स द हायड्रोजन. इथे बघा किती आहेत ऑक्सिजन, किती आहे 2 × 4 8 ऑक्सिजन, इथे 4 आणि इथे 3. तर इथे झाले 8 आणि इकडे किती झाले 7 ऑक्सिजन. सो काय करावं लागेल मला? एका ऑक्सिजन साठी एक H2O ऍड करावं लागेल. सो आय विल ऍड H2O. नाऊ H2O ऍड केलाय, सो जेवढे H2O ऍड केलेत त्याचे डबल एच प्लस आयन ऍड करावे लागतील, हायड्रोजन बॅलन्स करावा लागेल. तर इकडे काय करेन? आय विल ऍड 2H+ अँड दिस इज युअर फायनल बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन. येते लक्षात काय काय करतोय आपण? येस सर. म्हणजे आम्ही टेन्थ मध्ये आधी चार्ज वाले करत नव्हतो ना बॅलन्स, आता आम्हाला चार्ज वाले हे असं, एवढाच डिफरन्स आहे ना? येस. आधीच्या रिएक्शन तुमच्या नॉर्मल रिएक्शन होत्या, फक्त तुम्ही ऍटम बॅलन्स करायचा. नाऊ हिअर वी आर डीलिंग विथ
रिडॉक्स रिएक्शन जिथे चार्ज ट्रान्सफर येतो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर येतो आधी जनरल स्टॉइकियोमेट्री होती आता स्टॉइकियोमेट्री विथ इलेक्ट्रॉन्स असं येस स्टॉइकियोमेट्री ऑफ रिडॉक्स रिएक्शन असं म्हणू शकतो ठीक आहे गॉट इट क्लियर आहे येस येस सर सक्सेसफुली ओके काय आलं लिहून घ्यायचं होतं एक होमवर्क साठी देतो रिएक्शन ट्राय टू बॅलन्स अगेन टेक्स्टबुक मधलेच घेऊया नाहीतर हा तुम्ही सोडवा डायरेक्ट क्वेश्चन फोर कोणता महाराष्ट्र स्टेट बोर्ड सर आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये एनसीआरटी मध्ये आहेत एनसीआरटी मध्ये डिरेक्टली त्यांनी हाफ रिएक्शन दिल्यात आपण त्या रिएक्शन पण दुसरी जी मेथड आहे ना त्याच्या दिल्यात एक्झाम्पल ते एक्झाम्पल आपण ऑक्सिडेशन नंबर मध्ये सॉल्व्ह करू उद्या करू ते सर दोघे करायचे ना सी एन डी येस महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन फोर मधला सी एन डी बॅलन्स सर ऐका ना सर आताची जी बुक आहे ना ती संपायला आली आहे मग ती संपली की डायरेक्ट म्हणजे आता मीन्स दोनच पेज राहिले तर मग आताचा जो म्हणजे हा लेक्चर आहे ना जे आताचा लेसन आहे तो ह्याच्यात करतो आणि मग डायरेक्ट पुढच्या मंथ म्हणजे पुढच्या वीक पासून सेपरेट होणार आहे ना मग तेव्हापासून बुक केली तर चालेल का कंटिन्यू ठेव ना तुला अजून खूप शिकायचं ह्याच्यामध्ये अजून 7-10 पेजेस ते लागणार आहेत हा चॅप्टर संपायला हा मध्ये 2 पेजेस मध्ये बसतो अरे 10 पेजेस 10 आणि 2 पेजेस मध्ये कसं बसवणार तू कर ना कंटिन्यू काय होतंय तुला सेम चॅप्टर आजूबाजूचे पेजेस चिटको होत होता अरे एका नोटबुक पेज खाणार आहे चिटका होतं अरे पण नवीन नोटबुक चालू केलं ते काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांना हेच सगळे असणार आहे फक्त त्यांना सीईटी मधून असेल तुम्हाला जेई मधून असेल जे नवीन नोटबुक करत असेल तरी काही फरक नाही पडत तेच कंटिन्यू ठेवायचं राहील ना म्हणजे त्यांनी जर का एकदा रिडक्शन कम्प्लीट करायला घेतलं एका बुक मध्येच परत कम्प्लीट होऊन जाईल छान रेफर नाही करावी लागणार अरे पण प्रत्येक चॅप्टर साठी थोडी नवीन नोटबुक घेणार आहे पण त्याचं संपतंय ना नाही संपले ना त्याच्याकडे 2 पेजेस आहेत आणि तुम्हाला 3 पेजेस शिकतो ना संपवू शकतो काय करायचं ते कर तू तुला काय करायचं ते कर अरे दिव्यशने शार्दूल तो मी दिव्यश आहे आवाज एकच वाटला चालतंय कर कोणाला काय करतो करा होमवर्क सॉल्व्ह करा फक्त ठीक आहे चला मग एंड करूया आपण तुमचा लंच ब्रेक आहे 12:35 ला तुमचा फिजिक्स लीव करू होमवर्क ओरली करतो 12:35 ला फिजिक्स आहे सो लीव करायचं तर लीव करा फक्त जॉईन टाइम वर करा चाल तोपर्यंत होमवर्क करून चा लेक्चर पण 10:50 पर्यंत पण मुलं अटेंड जॉईन करतायत जा टाइम वर करत जा हो सर मी तर विसरलेलो माहिती आहे का 10:45 ला ते मी 11:00 ला जॉईन केलं वा कोण आहे ओके बाय देन मी मीटिंग चालू ठेवतो तशीच सर बाय सर बाय सर बाय सर हॅव अ गुड डे येस बाय बाय